आजचा विषय आहे विवाह योग विवाह योग हा कसा समजतो कुठपाव तर समजतो त्याचं विश्लेषण काय आहे याविषयी मला अनेकांनी विचारणा केली आहे म्हणून मी आज हा विषय तातडीचा घेत आहे कारण विवाह योग बघत असताना अनेक लोक बघतात ज्योतिषाकडे जातात पंडिताकडे जातात पुजाऱ्यांकडे जातात आणि त्यांना काही तोटक माहिती मिळते परंतु ज्योतिषशास्त्रात सविस्तर माहिती मिळण्याचे एक प्रयोजन वेगळा विषय एक वेगळा विभाग आहे तो मात्र जाणकार ज्योतिषी असला तरच त्यांना कळतो कारण बहुतांशी लोक जी आपली जन्मकुंडली आहे किंवा कम्प्युटरची कुंडली आहे त्याच्याद्वारे बघण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याच्यामध्ये अत्यंत संक्षिप्त अल्प आणि पूर्ण अशी माहिती मिळेल याची खात्री नसते खात्री मिळवण्यासाठी आपल्याला जो विषय आहे त्या विषयाची पत्रिका लागते मी मागेही नेहमी सांगत असतो की डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्याच डॉक्टरकडे जावे लागते दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन उपयोग नाही म्हणून तसेच आपल्याला जर विवाहयोग बघायचा असेल तर विवाहाची विवाह पत्रिका आपल्याला बघायला हवी पुष्काळच्या पत्रिकेमध्ये लग्नपत्रिका जी लग्नयोग पहिला असतो त्यालाच विवाहाची पत्रिका समजतात परंतु ते लग्न म्हणजे उदयमान असलेले ग्रहयोगाची तो नकाशा ते विवाहाविषयी त्याचा काहीही संबंध नाही विवाहाची पत्रिका वेगळी असते आणि त्याला जाणका ज्योतिषाची आवश्यकता असते ते विवाहयोग आपल्या पत्रिकेत आहे कितपत आहे याविषयी विश्लेषण परिपूर्णरित्या आपण देऊ शकतो तर आपल्याला विवाहाविषयी जर परीक्षण बघायचं असेल तर विवाहाच्या बाबतीत विवाह कधी होईल हा एक प्रश्न विवाह कधी होणार आहे हा दुसरा प्रश्न विवाह कसा असेल हा तिसरा प्रश्न आणि विवाहाच्या विषयी समजा एखाद्या मुलीचा प्रश्न माझ्याकडे आला तर तिला पती कसा मिळेल तर पतीचा वर्ण काय असेल त्याची सविस्तर माहिती त्याच्यातून मिळेल त्याची उंची काय असेल त्याची पण माहिती या विवाह योगातून आपल्याला समजेल त्याचा स्वभाव कसा असेल ते पण आपल्याला या विवाहाच्या पत्रिकेतून कळून येई येईल ये। त्याची दिशा कुठली आहे ते स्थळ कुठल्या दिशेचं आहे पती पत्नी मुलामुलीमध्ये किती वयाचं अंतर असेल ते पण आपल्याला कळेल विवाहाच्या पत्रिकेमध्ये विवाह सुखकर होईल का नाही होईल हे पण आपल्याला कळेल आलेले स्थर हे दीर्घायुषी आहे अल्पायुषी आहे हे पण कळेल त्यानंतर त्याला काही रोग आहे का अनारोग्य आहे का, का त्याची स्थिती कशी आहे हे पण कळेल आर्थिक स्थिती कशी राहील हे पण आपल्याला कळेल आज त्याला नोकरी आहे पण वर्तमान तो नोकरी करेल का नाही का नोकरी सोडून व्यवसायाला जाईल हे पण आपल्याला विवाहाच्या पत्रिकेतून कळत असते हे लक्षात घ्या आणि याशिवाय सासऱ्याचे संबंध कसे असेल संतती होईल की नाही आणि संतती झाली तर ती कशी होईल पहिली संतती दुसरी संतती तिसरी संतती आता तर दोनच संत त्याचा आपण उ उल्लेख करतो पूर्वी सौभाग्यवती भव हा आशीर्वाद असायचा आठ आठ दहा दहा पुत्र व्हायचे पण आता एक पुत्रच किंवा एक दोन पुत्र संतती बाकी तिसऱ्याचा विषय कोणी करतच नाही आणि आता तर एकच करत असतात आणि पुढे जाऊन तर माझ्याकडे तर असे विषय आले की आता संतती नसणारी स्थळे बघा असंही आहे आता आपल्याला संतती होईल की नाही हा एक प्रश्न आणि त्याच्यानंतर संतती सुलभ होईल का हा एक दुसरा प्रश्न संतती सिजरील होईल का हा एक तिसरा प्रश्न या आपल्याला विवाह कुंडलीच्या माध्यमातून सर्व परीक्षण करता येते बघता येते आणि त्यानंतर त्याचा रंग कसा असेल त्याची उंची कशी असेल त्याचा स्वभाव कसा असेल त्याचं इन्कम कसं असेल त्यानंतर तो कुठल्या दिशेचा कुठल्या याचा असेल दोघाच्या वयात कशा असेल तो जे स्थळ आहे ते मातृ धारणीचा आहे का पितृधारणीचा आहे आहे तो घराण्याचा लौकिक वाढविणारा आहे का नाही आहे सासूसुणाचे संबंध कसे राहतील पतीपत्नीच्या स्वभावात अंतर राहील वादाचा संसार होईल घटस्फोट होईल का मृत्युयोग होईल का याशिवाय एखादा अफेअर त्याने केलेला आहे का त्याचं एखादं एक, एक मुलीवर दुसरा प्रेम होतं का आणि असेल तर ते पुन्हा टिकेल का असे सर्व प्रश्नाची उत्तरं तर तुम्हाला हवी असेल तर विवाह कुंडलीवरूनच आपल्याला त्या समजतात मात्र त्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते आणि हे मी सांगितलेलं वर्णन तुम्हाला कालांतराने विवाहाच्या पश्चात आपल्याला ते अनुभव येणार आहे म्हणून या ठिकाणी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते मी बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय विश्वज्योतिषाचार्य रावेरमध्ये माझे कार्यालय आहे रावेर जळगावपासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतराळ आहे भुसाळपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे हे तालुक्याचं गाव आहे आहे आणि रावेरमध्ये आल्यावर आपल्याला काही चौकशी करायची असेल तर सराफ बाजारात अलंकार बोरकर ज्वेलस विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या आतमध्ये जाऊन आपण माझ्याविषयी चौकशी करू शकतात बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते माझी दौरे अधिक असल्यामुळे आपण अगोदर मोबाईल करूनच चहावे काहींना जर आ, घर बसल्या काही सोय हवी असेल तर आपल्याला व्हॉट्सअपद्वारे किंवा पोस्टाद्वारे मी याचं मार्गदर्शन मी करू शकतो आपल्याला हवी असेल त्या पद्धतीने मी मार्गदर्शन करेल पोस्टामार्फत तुम्हाला कागदपत्र मिळाल्यावर पुनच्छ आपण मोबाईलवर बोलू शकतात आम्ही तुमचा कच्चा चिठ्ठा आमच्याजवळ राहतो थो। तो थोडे दिवस राहणार आहे जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहोत पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आपण या, या कार्यक्रमाचं समापन करूया निर्मलाबाई बोरकर